एकनाथ शिंदे आज अयोध्याला जात आहेत, त्यांची सगळी टीम अयोध्याला जाते आणि धनुष्यबाणाचं पूजन करणार आहेत. जो धनुष्यबाण भारतीय जनता पार्टीच्या कृपेनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यांना मिळालेला आहे, जो धनुष्यबाण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या देव्हाऱ्यातून त्यांनी चोरलेला आहे, हा धनुष्यबाण यांच्या हाती कधी शोभणार आहे? हा धनुष्यबाण काही रामाचा होऊ शकत नाही, श्रीकृष्णाचा होऊ शकत नाही, हा धनुष्यबाण रावणाचाच आहे आणि हा जनतेचं कल्याण कधीच करू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी प्रोत्साहक आहेत, याला कोणताही अर्थ नाही. आता काय, ज्या वेळेस राम मंदिर नव्हतं, बाबरी ढाचा होता, त्या शिवसेनेने लढा लढला. ज्या राम मंदिर व्हावं यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांनी पहिले मंदिर फिर सरकार घोषणा दिली, त्यावेळेस उद्धवजी ठाकरे जात होते. आता सुप्रीम कोर्टाने सगळा निकाल दिला, सगळ्या गोष्टी होत आल्या, आता राम मंदिरात दर्शनाला जाणार कोणती मर्दुमकी आहे? ही काय मर्दुमकी थोडी आहे, हात दिखावा आहे. त्यामुळं मला असं वाटतं ही रावणी प्रवृत्ती, रामाच्या याच्यामध्ये राम हा सत्यवचनी होता. राम काय होता? राम एकवचनी होता, एक बाणी होता. यांचा कोणता बाण आहे? यांच्या आधी नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेब होते, आता यांचे नेतृत्व नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस नेते आहेत त्यांचे. आणि म्हणून मला वाटतं रामाचा विचार यांना झेपणारा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.